आपण हे सिरप हवं तर यावरती स्प्रेड करू शकतो हाताच्या साहाय्याने। आपला हा ऐसवळा तयार आहे ना, खूप छान, अगदी गाड्यावर पाहतो तशा प्रकारचा। आपल्याला आईस गोळा बनवायचा आहे, त्यासाठी आपल्याला त्याचं पाणी बनवायचं आहे। सुरुवातीला आपल्याला काला खट्टा, जो काळ्या कलरचा गोळा असतो, तसा बनवायचा असेल तर आमसुलाची गरज आहे। हे मी 15 मिनिटांसाठी गरम पाण्यामध्ये छान भिजत ठेवलेलं आहे आणि ते छान भिजत आहे। तर मी इथे एक वाटी साखर घेतलेली आहे। मी एका भांड्यामध्ये एक वाटी साखर आणि त्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे, साखर बुडेल एवढं। यामध्ये पाणी घातलेलं आहे, साखर बुडेल एवढं। आणि आता हे गॅसवर ठेवून एक चिकट पाक बनवायचा आहे आपल्याला। मी हे हे गॅसवर ठेवलेलं आहे आणि याला छान उकळी येत आहे। आता आपण साखर पूर्णपणे विरघळून अगदी गुलाबजामनला आपण पाक बनवतो तसा फक्त चिकट पाक बनवायचा आहे आपल्याला। कोणतीही तार वगैरे बघायची गरज नाही याला, तर फक्त चिकटसर होईपर्यंत याला उकळून घेऊ। साखर पूर्ण विरघळलेली आहे आणि यामध्ये आता आपण पाहायचं आहे बोटाला लावून, फक्त चिकटपणा आलेला आहे तुम्हाला जाणवेल हाताला। तर आता हे पाणी आपल्याला पूर्णपणे थंड करून घेऊया आपण। हे गोड पाणी साखरेचं पूर्णपणे थंड झालेलं आहे आणि आता आपल्याला, मी येथे 3 ग्लास घेतलेले आहे, त्यामध्ये डिवायडेड करायचे आहेत। ग्लासमध्ये पाणी ओतून घ्यायचं आहे। तुम्ही जर एकाच कलरचे करणार असाल तर एकच पाणी बस। मी येथे 3 कलरमध्ये करणार आहे, त्यामुळे मी 3 ग्लास घेतलेले आहेत। आणि येथे कोकम ही छान यामध्ये मिक्स झालेलं आहे आणि त्याचं पाणी निघलेलं आहे। ते छान हाताने दाबून त्याचा रस काढून घ्यायचा आहे आपल्याला। छान भिजलेलं आहे आणि एका गाळणीच्या साहाय्याने आपल्याला हे पाणी यामध्ये ऍड करायचं आहे। कोकमचं पाणी ओतल्यानंतर हे छान चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। तर हे आपलं काला खट्ट्याचं पाणी तयार आहे आणि त्या जागी तुम्ही कोकम सिरप वापरलं तरी चालेल। आता आपण दुसऱ्या ग्लासमध्ये रूहअफ्जा वापरा किंवा रोज सिरप, तुमच्याकडे कोणतंही अवेलेबल असेल ते वापरलं तरी चालेल। तर येथे मी रूहअफ्जा घेतलेला आहे, तर यामध्ये 2 ते 3 चम्मच मी टाकते आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे। आता मी तिसरा कलर करणार आहे, पायनॅपल क्रश मी यामध्ये वापरणार आहे। तर ते मी 1 चमचा पायनॅपल क्रश घालणार आहे। आता यामध्ये हे छान मिक्स करून घेऊया आणि छान आपले हे कलर, 3 कलर तयार आहेत। हे छान मिक्स करून घ्यायचं आहे। तर आपलं सिरप तयार आहे आणि येथे मी भरपूर आईस क्यूब्स घेतलेले आहेत आणि मिक्सर जार हे दिसत असेल तुम्हाला। आता आपण हे मिक्सर जारमध्ये छान मिक्सरमध्ये फिरवून घेऊ आणि त्याला हात लावायचा नाही फिरवताना, कारण त्याचं लगेच पाणी होतं। तर हे मिक्सरमध्ये आपण मिक्सरमध्ये छान क्रश करून घेतलेलं आहे आणि तुम्हाला दिसलं असेल की किती छान हा क्रश तयार झालेला आहे। काळजी एवढीच घ्यायची की क्रश पूर्णपणे होईपर्यंत त्याला हात लावायचा नाही, कारण तो पूर्ण मेल्ट होतो लगेच। आणि छान होईपर्यंत कमी जास्त करून मिक्सर फिरवत आपल्याला हा क्रश तयार करायचा आहे। आता हा पण एका ग्लासमध्ये यूज अँड थ्रो ग्लास घेतलेले आहेत आणि त्यामध्ये आपण हे घालायचं आहे। तर मी हे घालून घेते। आणि यामध्ये आपल्याला आईस्क्रीम कांडी त्यामध्ये घालायची आहे आणि हाताच्या साहाय्याने फक्त प्रेस करायचं आहे आणि ते लगेच जमून जातो बर्फ अशा प्रकारे।
आपण छान प्रेस करून घेतलेला आहे आणि छान आईस गोळा आपला छान निघलेला आहे। तर आपण या सिरप मध्ये डिप करून घ्यायचा आहे। तुम्हाला कोणतं सिरप आवडतं त्या प्रकारचं छान डिप करून ठेवायचं आहे। तर आपण दुसराही असं बनवून घेऊ। अशा प्रकारे आपण रेड कलर काढलेला आहे। तुम्हाला जर अजून डार्क कलर आवडत असेल तर हवा असेल तर तुम्ही कलर फूड कलर कोणताही मिळतो ड्राई कलर तो यामध्ये यूज करू शकता। तर आपण ग्लास मध्ये अजून एक बनवूया। तर त्यामध्ये मी ब्रश घालते। तशीच प्रोसेस, सुरुवातीला ब्रश, नंतर आईस कैंडी, अशा प्रकारे स्टिक यामध्ये लावायची आहे। छान प्रेस करून घ्यायचा आहे। आईस छान दाबून घ्या हाताच्या साहाय्याने, त्याने छान स्टिक उभी राहील आणि बर्फ जमून येईल। तर हा दुसराही आपण क्रश करून घेतलेला आहे। बघू शकता खूप छान निघतो। आणि आपण हे सिरप हवं तर यावरती स्प्रेड करू शकतो हाताच्या साहाय्याने। आपला हा आईस गोळा तयार आहे ना, खूप छान, अगदी गाड्यावर पाहतो तशा प्रकारचा। आता आपण तिसरा गोळा बनवू, तोही तसा छान घाला, आईस घाला यामध्ये, क्रश आहे तो, यामध्ये स्टिक उभी करा, छान प्रेस करा। तर हाही छान प्रेस करून घेतलेला आहे, बघू शकता। तर त्यावरती आपण जे कोकम सिरप बनवले ते ओतून घेऊ। याचा फारसा कलर येत नाही, जर तुम्हाला फार डार्क कलर हवा असेल तर डायरेक्ट तुम्ही कोकम सिरप वापरलं तरी चालेल। तर यामध्ये घालून घ्यायचं आहे। तर आपले येते तिन्ही आईस गोळे तयार आहेत। तुम्ही नक्की ट्राय करा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। आपण पुन्हा भेटू अशा छानशा नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत बाय अँड टेक केअर।